नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या बाळाने घातलेल्या बेबी फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर मागचा गळा तुम्ही बघू शकता, आर्मोर साईडने जी झिप शिवलेली आहे. तर संपूर्ण फ्रॉक आपण एवढ्या कमी बजेटमध्ये कसा शिवला तर ते बघूया. 1 मीटर मी ऑर्गेन्झा फॅब्रिक घेतलेला आहे, 2 मीटर मी कॉटन लाईनिंग घेतलेला आहे, 2 मीटर मी सॅटिन लाईनिंग घेतलेला आहे आणि 10 मीटर मी नेट घेतलेली आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला चेस्टच्या अकॉर्डिंग कापड घेऊन घ्यायचं आहे आणि टॉप पार्टची आपल्याला कटिंग करायची आहे. एक मी मार्जिन लाईन ड्रॉ करून घेतली आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला शोल्डर टाकायचा आहे. बाळाचं फुल शोल्डर जे आहे 9.75 आहे, त्याचं हाफ करायचं 4.75 इतका आलेला आहे आणि इथे अशा पद्धतीने आर्क करून घ्यायचं आहे. खाली आपल्याला 1/2 इंच जे आहे ते डाऊन जायचं, ऑनफोल्डच्या साईडने 1.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करायचं आणि दोन्ही लाईन जे आहे क्रॉसमध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला इथे बघा, इथे मी 1.5 इंच घेतला आणि इथे मी 1/2 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला आर्मोलचा माप काढायचा आहे. चेस्ट डिवायडेड बाय 6+1 इंच काढायचा आहे. तुम्ही लहानापासून तर मोठ्या बाळापर्यंत शिवा, चेस्ट नुसार जे आहे आर्मोल काढण्याची आपली हीच पद्धत राहणार आहे. अशा पद्धतीने मी ते चेस्ट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. आता बघा, वरती जेवढं तुम्ही शोल्डर घेतलं आहे त्याचं चेस्ट लाईनने जिथे आपण आर्मोलसाठी मार्क केलं तिथे 1/2 इंच आपल्याला कमी घ्यायचं आहे. इथे मी अशा पद्धतीने 1/2 इंच कमीवर मार्क केलं, इथे मार्क करून घेतलेलं आहे 4.25. ठीक आहे, तर आता आपल्याला वरची लाईन आणि ही खालची लाईन अशी क्रॉसमध्ये जोडून घ्यायची आहे जशी येईल तशी. आणि इथनं आपल्याला 1/2 इंच क्रॉसमध्ये जायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने 1/2 इंच क्रॉसमध्ये गेलं आणि नंतर आपल्याला इथे आर्मोलचा शेप द्यायचा आहे. आता बघा, चेस्ट माझी 22 इंच आहे तर आपल्याला 3 इंच लुझिंग ॲड करायची आहे आणि 25 आला डिवाइड बाय 4 करायचं आहे, म्हणजे 6.75 आपलं 25 आपलं उत्तर आलेलं आहे. तुमच्या बाळ कितीही असो, त्या 3 इंच आपल्याला लुझिंग ॲड करायचं आहे संपूर्ण चेस्टमध्ये आणि नंतर त्यातला डिवाइड बाय 4 काढायचं आहे आणि 1/4 इंच मी ते शिलाई मार्जिन ठेवलेली आहे. आता लेंथ टाकायची आहे. शोल्डरचं जे आहे मी सेंटर काढलं आणि तिथनं मी इथे लेंथ टाकत आहे. लेंथ जी आहे मला रेडी लेंथ जी आहे ती 9 इंच हवी आहे तर मी इथे 10 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करत आहे. मार्क करून स्केलच्या मदतीने आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता माझ्या बाळाची जेवढी चेस्ट आहे तेवढीच वेस्ट आहे तर मी इथे त्याच मापानुसार मार्किंग केलं आणि 75 जे आहे इतकं शिलाई घेतलेली आहे मार्जिन. अशा पद्धतीने सगळं ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे बघा, रेडी मला रेडी शोल्डर जे आहे माझं 1.5 इंचाचं ठेवायचं आहे तर मी इथे 1/2 इंचावरती मार्क केलेलं आहे आणि जिथनं आपण सेंटर काढलं होतं शोल्डरचं तिथेच आपला टेप ठेवायचा. तिथून समोरचा गळा जो आहे तो मी 4 इंच ठेवणार आहे आणि मला समोरचा गळा व्ही शेप हवा आहे तर मी अशा पद्धतीने इथे स्केलच्या मदतीने व्ही शेप जे आहे डायरेक्टली ड्रॉ करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता इथे फक्त आपला आर्मोलचा शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला आर्मोलचा शेप देखील करून घ्यायचा आहे. फ्रंट नेक सगळं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे. कटिंग करून आता इथे बघा, मला जे आहे इथपर्यंत आपल्याला सरळ डायरेक्टली बॅक पण व्ही शेपने आपल्याला कट करायचं आहे आणि आपल्याला चेनसाठी इथे कुठेच जागा किंवा मार्जिन ठेवायची नाही, कारण की आपण फिटिंगच्या लाईनने जे आहे 0.75 इतकं जे आहे मार्जिन ठेवलेलं आहे ना, आपण तिथे चेन आपली लावणार आहोत. तर ॲज इट इज कट टू कट ठेवून जे आहे मी कापड कट करून घेणार आहे. फक्त गळ्याच्या साईडने आपल्याला वेगळं मार्किंग करायचं आहे. तर संपूर्ण कटिंग असंच करून घ्यायचं आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट देखील नक्की करा की माझा फ्रॉक हा कसा वाटला आहे. तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही इथे कमेंट करा. अशाच पद्धतीने ट्राय केल्यावरती तुमचा फ्रॉक हा खूप सुंदर होईल आणि वेल फिटिंगचा देखील होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने कट टू कट कट करून घेतलेला आहे. आता इथे गळ्याच्या साईडने मार्क करून घ्यायचा आहे. इथे बघा, आपण इथून गळा आपला चालू झाला तिथे मी एक मार्क करून घेतलं शोल्डरचं आणि इथे बघा आपल्याला 9 इंचावरती इथे मी मार्क केलेला आहे अशा पद्धतीने इथे. आणि इथनं आपल्याला डायरेक्टली जिथून आपण फुल शोल्डर म्हणजे आपलं शोल्डर ठेवलेलं आहे इथे, इथे मी अशा पद्धतीने मार्क केलं आणि इथून अशी जी आहे डायरेक्टली मी क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतली आहे, म्हणजेच मी व्ही शेप जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने व्ही शेप आपला ड्रॉ झालेला आहे संपूर्ण. आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने आपले बॅक नेकची देखील कटिंग आपली झालेली आहे आणि इथे बघू शकता आपल्याला इथून आपल्याला दोरी लावायची आहे नंतर, तर किती लावायची हे बघायचं, किंवा तुम्हाला इथे डायरेक्टली एक पूर्ण बॅग उघडं नको तर डायरेक्टली इथे कापड देखील लावायचं आणि कापड लावल्यानंतर जे आहे इथे दोरी लावायची, तरी सुद्धा आपलं छान फिटिंग आणि फिनिशिंग येईल. तर इथे बघा सॅटिन फॅब्रिक ऑर्गेन्झा फॅब्रिक हे कट टू कट मी कट करून घेतले आणि कॅनव्हस पट्टी देखील कट करून घेतलेल्या आहे आणि आपला हा टॉप पार्ट देखील कट करून घेतलेला आहे. तर आपल्याला कॅनव्हस पट्टी जी आहे प्रेसच्या मदतीने फ्रंट आणि बॅक साईडने चिटकवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे बघा मी कॉटन फॅब्रिकवर घेतला आहे आणि त्याखाली ऑर्गेन्झाचा आपला आणि सिल्क फॅब्रिक ठेवलेला आहे. अशा पद्धतीने इथे मी पल्पिन लावून घेतलेला आहे आणि नेक जो आहे तो व्यवस्थित आधी कट करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला एक इथे स्टिच लावायची आहे. स्टिच लावून झाली की आपल्याला इथे बघा व्ही शेप आपला जिथे आणला तिथे आपल्याला कट लावायचे आणि साईडने देखील छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला आता नेक जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे. आधी इथे व्यवस्थित कट टू कट आपला कापड ठेवायचा आहे आणि एक्स्ट्रा कापड असेल तर कट करून घ्यायचा. इथे बघा अशा पद्धतीने मी आपल्या कॉटनच्या फॅब्रिकवरती प्रेस शिलाई लावून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता आणि साईडने मी शिलाई लावून घेतलेली आहे आणि फॅब्रिक कट करून घेतलेला आहे आणि मी नेटची जी आहे ती दोरी देखील बनवून घेतलेली आहे. बॅक साईडला आपल्याला ही दोरी अटॅच करायची आहे. तर एक दोरी आपल्याला मोठी जी आहे ती बॅक साईडने लावायला घ्यायची आहे आणि एक दोरीची आपल्याला अशा पद्धतीने कट करून जी आहे आपल्याला गळ्याभोवतील लावायची आहे. म्हणजे आपल्याला इथे त्याआधी एकदा गळा मोजून घ्यायचा. 10.5 इंचाचा आपला गळा आलेला आहे इथे संपूर्ण. इथे बघा आपल्याला तुम्ही 1.25 इंचावरती देखील मार्क करू शकता किंवा 1.5 इंचावरती देखील मार्क करू शकता. अशा पद्धतीने 1.25 किंवा 1 इंच 1 इंच तुम्ही अशा पद्धतीने मार्क करू शकता. तर मी इथे 1 इंच 1 इंच अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे आणि इथे खाली देखील आपल्याला लावायची आहे दोरी. आणि इथे दोन्ही साईडने आपण मार्क व्यवस्थित करून घेतलेला आहे. आता 2 इंचाची जी आहे आपल्याला एक तुकडा कट करायचा आणि 2 इंचाची आपल्याला दोरी कट करून इथे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची आहे. तर इथे बघा सगळ्यात आधी मी पल्पिन लावून घेतलेलं आहे. पल्पिन लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने मी दोरी दुमडली आहे आणि क्लोथ साईड मी बाहेरच्या साईडने आणि दोन्ही साईडचे जे कॉर्नर आहे ते मी गळ्याच्या साईडने अशा पद्धतीने ठेवलेले आहे आणि इथे संपूर्ण आपल्याला स्टिच लावून घ्यायची आहे. इथे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण दोरी जे आहे त्या टक करून घेतलेल्या आहे, स्टिच लावून घेतलेली आहे आणि त्यावरती डबल शिलाई लावून लॉक देखील लावून घेतलेला आहे प्रत्येक दोरीवरती. आणि इथे आपल्याला आता अशा पद्धतीने आपला कापड पलटवून घ्यायचा आहे. कापड इथे अशा पद्धतीने मी जो कॉटन फॅब्रिक आहे त्यावरती कॅनव्हस सरळ करून प्रेस शिलाई लावून घेतलेली आणि साईडने देखील आपल्याला एक स्टिच लावून घ्यायचा आहे. इथे बघा आपला नेक जो इथे बघा आपली स्टिच लावून आपला नेक जो आहे फक्त तो 9.5 इंचापर्यंत रेडी झालेला आहे. अशा पद्धतीने 1/2 इंच फक्त खाली जॉईंटसाठी राहिलेला आहे. ही दोरी घ्यायची, आधी दोरी ही आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून टक करून घ्यायची. अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करून घेतलेली आहे. आणि इथे बघा तुम्हाला जर साईडने एक कापड लावायचा असेल, हा सिल्कचा फॅब्रिक घेतला किंवा तुम्हाला मागून ओपन नको असेल तर अशा पद्धतीने एक चौकोनी कापड स्टिच करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ते लावून घ्यायचा आहे. पण मला हे सगळं बॅकलेस ठेवायचं आहे त्यामुळे मी लावणार नाही. जर तुम्हाला लावायचं असेल तर तशा पद्धतीने लावायचं आणि कॉर्नरवरती हुक आणि आय करायचं. तर इथे बघा आता आपल्याला शोल्डर जॉईंट करायचं आहे. मी फ्रंट साईडचा शोल्डर घेतलेला आहे, फ्रंट साईडचा पार्ट ओपन ठेवलेला होता आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला कापड पलटून जे आहे अशी स्टिच लावून घ्यायची आहे. सरळ आपल्याला मेन फॅब्रिकवरती आणि अस्तर आपल्याला खालून अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आणि शिलाई लावून झालं की असं आरमोलवरती इथे एक कट लावून घ्यायचं आहे आणि कापड पलटवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मग आपली बिलकुल रेडीमेड फ्रॉकसारखी जी आहे ती फिनिशिंग येईल. अशा पद्धतीने आपले शोल्डर जॉईंट करून झालेले आहे आणि आता आपल्याला आर्महोलच्या साईडने शिलाई लावून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे सिल्सची कटिंग करायची आहे. तर मी 4 फोल्डमध्ये इथे कापड घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि इथे
13 इंच जी आहे पूर्ण सिल्सची लांबी आहे ही इथे मी टाकलेली आहे. 13 इंचावरती मी इथे मार्क केलेला आहे. 13 इंच आपल्याला रेडी ठेवायचं आहे तर 14 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि खाली देखील मी मार्क करून घेतलेला आहे. दोन्ही साईडने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि इथे आपण जेवढं आरमोल घेतलं त्यापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने एक लाईन एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि इथे तुमचा सिव्हल राऊल जेवढा येतं त्याचा आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे. आणि 1.5 इंच जे आहे ते मी साईडने मार्जिन ठेवली आहे सध्यापुरती. आणि आरमोल साईडने आपल्याला अशा पद्धतीने जे आहे क्रॉसमध्ये मार्क करून घ्यायचं आहे. मार्क करून झालं की आपल्याला वरून डाऊन जायचं आहे. इथे मी इथे 2.5 इंचावरती खाली आलेले आहे. आणि 2.5 इंचावरून आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. इथे फ्रंट आणि बॅक सिव्हल्स जी आहे ती आपली सारखीच राहणार. आणि आता आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं. कटिंग करायच्या आधी इथे मी शोल्डर जे आहे मागच्या साईड मागचं आणि समोरचं जे आहे अशा पद्धतीने मी मोजून घेणार. इथे एक मी मार्क केलं. आता आपल्याला फ्रंट साईडचा शोल्डर मोजायचा आहे. आणि हे इथे मी मार्क करून घेतलेलं आहे. आपलं शोल्डर व्यवस्थितच जे आहे ते आलेलं आहे. आणि मार्क करून मी क्रॉसमध्ये थोडासा 0.25 इतकं कमी होतं तर व्यवस्थित मार्क केलेलं आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला इथे सिव्हल्स जे आहे ते जॉईंट करून घ्यायचे आहे दोन्ही साईडने. आणि खाली डबल फोल्ड करून स्टिच लावून घ्यायची. इथे बघा सिव्हल्स जी आहे ती मी जोडून घेतलेली आहे. आर्महोल साईडने आपल्याला इथे फिटिंग करायची आहे. आणि इथे बघा फक्त इथे 1/2 इंच जॉईंट राहिलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कारण की हे आपलं स्टिचमध्येच जाणार आहे. व्यवस्थित आपलं जे आहे फ्रॉक जॉईंट झाला पाहिजे खालचा घेर म्हणून. अशा पद्धतीने मी साईड फिटिंग जी आहे ती करून घेतलेली आहे. आणि एका साईडने मी हलकीच फिटिंग केलेली आहे. एक साईड आपल्याला ओपन करायची आहे कारण की इथे मी मला लक्षात राहिलेलं नाही आणि मी स्टिच लावून घेतलेली आहे. पण आपण इथे इथे लेंथ आपल्याला मार्क करायची आहे. तर 25 इंच आपली फुल लेंथ आहे. आणि मायनस वरचा 9 इंच आपल्याला टॉप पार्ट करायचा आहे. 16 इंच आपली जी आहे लेंथ आपली रेडी होणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे मी कॉर्नरवरती डबल फोल्ड केलेला आहे. आधी मी इथे 16 इंच व्यवस्थित मोजून घ्यायचं आपलं पूर्ण फुल किती आलं आहे तर याचा 50. आणि अशा पद्धतीने इथे डबल फोल्ड करायचं आहे. म्हणजे 16 इंच प्लस आपल्याला 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि आपलं टोटल फॅब्रिक जे आहे व्यवस्थित होईल. अशा पद्धतीने मी कॉर्नरवरती जे आहे फोल्ड करून घेतला. आता 26 इंच आपली पूर्ण जी आहे कमर आहे त्याला डिवाइड बाय 4 करायचं आहे. 6.75 म्हणजे 6.5 इंच आपलं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने आणि वरून मी 5.5 इंच जे आहे क्रॉसमध्ये गेली आणि मार्क करून घेतलेला आहे. आणि इथे पूर्ण राऊंड आपला चेक करायचा आहे. इथे बघा 6.5 इंच आपला राऊंड पूर्ण बरोबर आलेला आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला इथे इथून आपल्याला लेंथ टाकायची आहे. लेंथ आपली 25 इंच घ्यायची आहे. 25 इंच आपला फुल फ्रॉक होता त्यात 9 इंच आपण मायनस केला. आणि 16 इंच जी आहे आपल्या खालच्या घेरची लेंथ राहणार इथे. तर मी इथून 2 इंच कमी ठेवणार आहे आपली फुल लेंथ जेवढी आहे त्यापेक्षा. कारण की हा आपण सर्कल कट करणार आहोत. सर्कल खाली आणि वर असा होतोच आहे. आणि त्यावरती आपण नेट फॅब्रिक लावणार आहोत. म्हणून मी इथे अशा पद्धतीने संपूर्ण लेंथ जी आहे 14.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेतलेली आहे. आणि सर्कल एक ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथनं कट करून घ्यायचं आहे. कापड कट करून झाला की दोन्ही कॉर्नर्स व्यवस्थित असे ठेवायचे. आणि कापड इथे बघा खालीवर झालेला आहे तो कापड आपल्याला खालून कट करून घ्यायचा आहे. म्हणजेच याचा सर्कल व्यवस्थित कट होणार. अमरेलामध्ये आपण कट केलेला आहे त्यामुळे कापड खालीवर होतं. तर वरून आधी पकडायचा आणि बरोबर कट करून घ्यायचा. इथे बघा आता हा नीट सर्कल जो आहे कट झालेला आहे. अशा पद्धतीने संपूर्ण सर्कल कट झाला. आणि एक साईडने मी इथून कट करून घेत आहे कारण की आपण चेन लावणार तर तिथे शिलाईसाठी आपल्याला हवं म्हणून. कॉटन अस्तर देखील मी त्यावरती ठेवून ॲज इट इज कट करून घेतलेला आहे. आणि इथे हा देखील मी एक कॉर्नरने कट करून घेतलेला आहे. आणि याची लेंथ जी आहे ती मी 13 इंच घेतली आहे. रेडी आपली डबल फोल्ड करून स्टिच करून 12-11.5 इंचापर्यंत होऊन जाणार. दोन पार्ट आपले कट करून घेतलेले आहे. आता इथे 16 इंच आपली लेंथ आहे. त्यात आपल्याला 1-1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने सगळ्याला आपल्या इथे नेट जी आहे ती मी मार्क करून घेतलेली आहे.
16 इंच आणि त्यात एक 17 इंच वरती कट करून 10 मीटरची एक स्ट्रीप जी आहे ती मी कट करून घेतलेली आहे. आता आपलं सर्कल बघायचं, सर्कल आपलं पूर्ण फुल आपल्याला 15.5 इंच घ्यायचं आहे आणि वरचं सर्कल आपल्याला 5 इंचापासून घ्यायचं आहे. तर ठीक आहे, इथे बघा 15 इंच आणि 5 इंच आपलं, तर किती झालं 20 इंच. आणि अर्धा इंच शिलाईसाठी तर 21 किंवा 20 इंचावरती आपल्याला सर्कल कट करायचा आहे. एक चौकोनी कापड घेतला अशा पद्धतीने, त्याला आपल्याला फोल्ड करायचं आहे असं. तर त्याची लेंथ इथे बघा 20 इंच आपल्याला पूर्ण सर्कल हवा आहे आणि 10 इंच आपल्याला खाली, म्हणजे आपल्याला टोटली 20 इंचाचा सर्कल हवा. त्यासाठी मी अशा पद्धतीने एक चौकोनी कपडा कट केलेला आहे, असा कापड मी कट करून घेतला. आणि कॉर्नरवरून आपल्याला इथे आपलं 15 आणि 5 20 इंच आपलं पूर्ण रेडी हवं आहे आपल्याला. आणि त्याचं अर्ध आपल्याला 10 इंच घ्यायचं. आपण इथे सर्कल लावून कॅन पट्टी जी कट करू, ती पट्टी इथे 20 इंचाची हवी आहे आपल्याला, पर 15 इंच खाली आणि 5 इंच वरती अशा पद्धतीने. म्हणजेच इथे आपण मी इथे कॅन पट्टी जे आतमध्ये फोल्ड करायसाठी एक्स्ट्रा कापड घेतलेलं नाही आहे, फक्त एक्स्ट्रा मी इथे 1/2 इंच घेतला आहे. कारण की जर आपण 2 इंचाची पट्टी लावत असाल आणि 2 इंच मार्जिन घेऊन पर कट कराल तर त्यात छोटे छोटे गॅदर्स आपले रेडी होतात आणि प्लीट्स पडतात, ते चांगलं दिसत नाही. म्हणून मी फक्त इथे 1/2 इंचाची जी आहे ती मार्जिन राहील, म्हणजेच कॅन पट्टी टाकून 1/2 इंच फोल्ड होईल. नेट एवढंच कापड मी शिल्लक घेतलेलं आहे. आणि इथे बघा 5 इंच आपलं असं वर राहील आणि खाली आपलं जे आहे पूर्ण 15 इंचाची लेंथ राहील. अशा पद्धतीने मी सर्कल एक कट करून घेतलेलं आहे. आणखी 7 सर्कल आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. साटिन लाइनिंग आपलं घेतलेलं आहे, यात ही आपण नेट घेतली आहे, त्यात छोटे छोटे प्लेट्स टाकून आपल्याला कमरेच्या मापा इतकं अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. जॉईंट करून झाल्यानंतर हा सर्कल घेतला, इथे बघा 10 इंच आपल्याला खाली, 15 इंच आपल्याला खाली ठेवायचं आहे आणि 5 इंच आपल्याला वरती ठेवायचं आहे. अशा पद्धतीने इथे मी 5 इंच बघा वरचा मार्क काढला आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजेच असेच आपल्याला पूर्ण लेअर बाकीच्या ज्या आहे त्या टक करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही इथे पल्पिनने सध्यापुरत्या लावू शकता, मग मशीनवरती स्टिच करू शकता. तर अशा पूर्ण घेर जो आहे आपला असा बाउन्सी आपला रेडी झालेला आहे. आणि आता आपल्याला यातला स्टिच लावून घ्यायची आहे. तर इथे आपला इथे 1/2 इंच जो आपलं शिल्लक कापड राहिलं ते इथे मी कट केलेलं होतं, तिथून आपल्याला बघा व्यवस्थित पकडायचं आहे. आपण इथे साईड फिटिंगच्या तिथे आपण आपली जी आहे चेन लावणार आहोत. तर साईड फिटिंगपासून आपण कापड पकडत जो आहे संपूर्ण स्टिच लावून घ्यायची आहे, म्हणजेच घेर आपला रेडी करून घ्यायचा आहे. घेर इथे रेडी झाला. रेडी झाल्यानंतर आता आपल्याला उलट्या साईडने इथे बघा टॉप पार्टच्या साईडने मी कॉटनचं अस्तर पकडलं आणि वरून स्टिच लावलेली आहे. आणि कापड जर सरळ केला तर आपली फिनिशिंगची शिलाई जी आहे वरून कुठेच दिसणार नाही. तुम्ही इथे बघू शकता किती कम्फर्टेबल आपला फ्रॉक रेडी झाला. आणि इथे आता आपल्याला इथून आपल्याला चेन लावायची आहे. नॉर्मल साईडने इथे आपली सिव्हिल जॉईंट झाली आहे, तिथून 1/2 इंचावरती तर कमरेच्या मार्किंगपासून टॉप पार्टपासून 3 ते 4 इंच इतकं जे आहे चेन जॉईंट लावून घ्यायची आहे, जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि मी चेनच्या साईडने 1/2 इंचाची पट्टी घेऊन डबल फोल्ड करून स्टिच लावून घेतलेला आहे. सेपरेटली सगळे घेर जॉईंट करून घेतले आहे आणि खाली डबल फोल्ड करून शिलाई देखील लावून घेतली आहे. आर्मोल साईडने आपली चेन लावलेली आहे. आणि मी हा सर्कलचा व्हिडिओ जो आहे यूट्यूबवरती शॉर्टमध्ये अपलोड करणार. तुम्हाला सविस्तररित्या ते समजणार कसं कट करायचं आणि जॉईंट कसं करायचं. व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून देखील नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.